महाराष्ट्रातील 33 मतदारसंघांचाच आता भाजपकडून आढावा घेण्यात येणार आहे, कारण 33 मतदारसंघांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील पराभवाचे कारण आता निरीक्षकांच्या माध्यमातून शोधण्यात येणार आहेत. बघूयात. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्या त्या विधानसभेमध्ये काय करण्याची आवश्यकता आहे यावर उपाययोजना करण्याकरता हा निरीक्षकांचा दौरा त्या ठिकाणी निश्चितच फायद्याचा ठरणार आहे. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच फटका बसला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळालं आणि एक जागा अपक्षाकडे गेली. दरम्यान यानंतर महायुती आता ॲक्शन मोडवर आली आहे. महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा आढावा भाजपाकडून घेतला जाणार आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. नांदेड राधाकृष्ण विखे पाटील, बारामती मंगलप्रभात लोढा, चंद्रपूर श्रीकांत भारतीय, जालना चंद्रकांत पाटील, बीड संभाजी पाटील निलंगेकर, रामटेक अनिल बोंडे, अमरावती आशिष देशमुख, वर्धा प्रवीण दटके, भंडारा गोंदिया रणजित पाटील, यवतमाळ वाशिम फुंडकर, दिंडोरी विजया रहाटकर, हिंगोली संजय कुटे, उत्तर पश्चिम मुंबई सुनील कर्जतकर, दक्षिण मुंबई माधवी नाईक, उत्तर मध्य मुंबई हर्षवर्धन पाटील, उत्तर पूर्व मुंबई राणा जगजितसिंह पाटील, मावळ प्रवीण दरेकर, अहमदनगर मेधा कुलकर्णी, माढा अमित साटम, भिवंडी गोपाळ शेट्टी. दरम्यान या मतदारसंघात आढावा घेताना निरीक्षक नेमक्या कोणत्या बाबी तपासणार यावर देखील एक नजर टाकूया. लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये समन्वय होता की नाही, भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा कुठे कुठे फटका बसला, प्रचारात भाजपचे कोणते नेते सक्रिय होते तर कोणते नेते प्रचारापासून दूर राहिले याचा देखील आढावा घेतला जाईल. 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पराभवाची कारणं शोधून निरीक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला अहवाल सादर करणार आहेत. भारतीय जनता पार्टी हा आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं आणि सर्व गोष्टींचं विश्लेषण करत आढावा घेत नव्या जोमानं नियोजनबद्ध कामाला लागणारा पक्ष आहे. आणि जिंकलो म्हणून हुरळून जात नाही, जिंकलो तरी परीक्षण करतो. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्या त्या विधानसभेमध्ये काय करण्याची आवश्यकता आहे यावर उपाययोजना करण्याकरता हा निरीक्षकांचा दौरा त्या ठिकाणी निश्चितच फायद्याचा ठरणार आहे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूं. और हां, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. महाराष्ट्रात लोकसभेत झालेल्या नुकसानानंतर महायुती आता आत्मचिंतन करणार आहे आणि निरीक्षकांच्या माध्यमातून महायुतीकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूं. और हां, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.